साक्री तालुक्यातील वसमार येथे पाडबूस शिवारामध्ये मध्यरात्री 12:30 वाजेनंतर एका शेतातील शेळ्यांच्या कळपावर दोन बिबट्यांनी हल्ला केला होता। त्यांनी 8 शेळ्या आणि एक वासरू फस्त केलंय। बिबट्याने काही शेळ्यांना शेतापासून जवळ असलेल्या शाळेपर्यंत ओढत नेल्याचं दिसतंय, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वसमार येथील वकील पांडुनेरी यांचे शेत व शेताजवळ घर आहे। घराबाहेर शेतात जाळीचे कंपाउंड तयार करून त्यात शेळ्या ठेवले आहेत। बुधवारी पहाटे वकील नेरे यांचा मुलगा मनोहर हा शेतात गायीचे दूध घेण्यासाठी गेला असता त्याला हा प्रकार दिसला। रात्री दोन बिबट्यांनी त्यांच्या घराजवळील जाळीच्या आतील बांधलेल्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला। त्यांनी 8 शेळ्या ठार केल्यात व एका शेळीला काही अंतरावर ओढत नेऊन फस्त केले, तर एका वासरूलाही ठार केल्याचं निदर्शनास आलंय। विशेष बाब म्हणजे सदर परिसरात नेहमी बिबट्याचा वावर आहे, त्यात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत। या संदर्भात वन विभागाच्या संबंधितांकडे तक्रारी केल्यात, मात्र याकडे लक्ष केंद्रित केलं नाही। सदर परिसर पिंपळनेर वन विभागाकडे येत असून येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सदर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत।